अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील फत्तेपूर किन्ही रस्त्यावर असलेल्या मादनी शिवारातील कृष्णा दत्तात्रय पाटील यांच्या शेतात अचानक आग लागल्याने त्यांच्या शेतातील पिकाचे आतोनात नुकसान झाले आहे। जवळपास 6.5 एकर शेतामध्ये लागवड केलेल्या मका पिकासह ठिबक संच या आगीत जळून खाक झाला आहे। शेतातील बांधावर गावठी दारूच्या रिकाम्या पिशव्या आढळून आल्याने ही आग नक्की शॉक सर्किटमुळे लागली असावी की कोणी हेतू पुरस्काररित्या लावण्यात आली आहे, याचे कारण अद्याप समजले नाही। झालेले नुकसानीची नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळावी अशी मागणी शेतकरी करीत आहे। कृष्णा दत्तात्रय पाटील राहणार मादनी। माझ्या किनी रस्त्यालगत 6.5 एकर शेत आहे। रात्री कोणीतरी पेटवून दिलं मला तरी शंका आहे, किती दारूवाल्यानेच पेटवलं बा, आणि ती दारूची ओली पन्नी पडलेली आहे। जवळपास माझ्या 2 क्विंटलचं नुकसान झालेलं आहे। पूर्ण ठिबकसुद्धा जडालेलं आहे, ठिबकचं वेगळं आणि मक्का 2 क्विंटल मक्का जडा। लॉकडाऊनच्या काळामध्ये मी वारंवार बोलत होतो पोलिसांना की ते भयानक दारू पडत होती, रोडनं संपूर्ण पन्न्याच पन्ने आहेत, नुकसान भरपाई मिळाली। मी डॉक्टर पंडित पाटील मादनी, ज्या क्षेत्रामध्ये उभा आहे मी, ते क्षेत्र माझ्या लहान्या भावाच्या नावावरती आहे। अंदाज म्हणजे 6 ते 6.5 एकर क्षेत्र आहे। रात्री काय झालं आणि काय नाही, तर एकाएकीच पूर्ण मक्कासहित चाऱ्यासहित आणि ठिबक वगैरे सर्व जोडून पूर्ण नायनाट झालेला आहे शेतामध्ये। अंदाजे याची किंमत, जळालेल्याची मालाची किंमत, चारा आणि मक्याची किंमत असावी 2.5 लाख रुपयापर्यंत। 200 ते 250 क्विंटल मका झाला असता आणि ठिबक जळालं त्याची किंमतसुद्धा वेगळी आहे। कशामुळे जळाला हे काही सांगू शकत नाही। वरतून फक्त सब मेन लाईन गेलेली आहे, तर काय कारण असेल, का घातपाचा प्रकार आहे की कोणी चेटून दिलेली आहे की काय, काही काही समजायला मार्ग नाही। तरी याची चौकशी होऊन शासनाकडून योग्य तो निर्णय मिळावा अशी अपेक्षा आहे। रामकृष्ण दत्तात्रय पाटील हे मादनीचे राहणारे असून तो माझा लहान अनुभव आहे। ही शेती कोणत्या क्षेत्रामध्ये येते? ही मादनी शिवारमध्येच येते ना। मादनी शिवारामध्येली शेती असून फत्तेपूर किन्ही रस्त्यावरती ही शेती आहे। मेन रोडच्या बाजूला लगतच ही जमीन आहे। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।